सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज येते. पुणे ड्रग्स प्रकरणाचं देशभरात कनेक्शन असल्याचं आता समोर आलेलं आहे. या ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाइंड कोण हाच प्रश्न सगळ्यांसमोर होता. दरम्यान ड्रग्स रॅकेटचा मास्टरमाइंड असलेला संदीप उर्फ सनी धुनियाचा चेहरा आता समोर आलेला आहे. सनी धुनिया असं या आरोपीचं, या मास्टरमाइंडचं नाव आहे. ड्रग्स प्रकरणात पुणे पोलीस सध्या देशभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये छापेमारी करतात. त्यामध्येच आता या मास्टरमाइंडचं नाव समोर आलेलं आहे. संदीप उर्फ सनी धुनिया असं त्याचं नाव आहे. आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याला याबद्दलची अधिकची माहिती देतील. वैभव, संदीप धुनिया हा या सगळ्या ड्रग रॅकेटचा मास्टर माइंड असल्याचं समोर आलंय. आणि न्यूज 18 लोकमतच्या हाती या संदीप धुनियाची एक्सक्लुझिव्ह फोटोज जे आहेत ते आपण स्क्रीनवरती पाहतोय. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा संदीप धुनिया हा ब्रिटिश नॅशनल आहे, ब्रिटिश नागरिक आहे तो. यापूर्वी 2016 त्याला एकदा कुरकुम मधल्याच फॅक्टरीमध्ये ड्रग्ज बनवल्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती. मात्र या अटकेनंतर जी युकेची एम्बसी आहे या एम्बसीच्या दबावानंतर त्याची सुटका झालेली होती. त्यानंतर सुटका झाल्यावरही तो पुन्हा या ड्रग्सच्या व्यवसायामध्ये कार्यरत राहिला आणि जेलमध्ये त्याचा ज्यांच्याशी संपर्क आलेला होता त्या वैभव माने आणि हैदर शेख यांच्याशी संधान बांधून त्यानं पुन्हा कुरकुमच्या फॅक्टरीमध्ये भुजबळ याच्या युवराज भुजबळ याच्या माध्यमातून ड्रग्सची निर्मिती केली आहे. जवळपास 1800 ड्रग्सची निर्मिती त्याने केलेली होती आणि देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ते वितरित केलेलं होतं. हा संदीप धुनिया मूळचा बिहारच्या पटना मधला आहे आणि त्याच्या ओरिजिन जे आहे त्याचं ते बिहारचं आहे. तिथून त्याचं कुटुंब जे आहे ते काही वर्षांपूर्वी युकेमध्ये लंडनला वास्तव्याला आहे आणि तिथून येऊन जाऊन तो हा ड्रग्स तस्करीचा व्यापार जो आहे तो करत होता. जी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते त्यानुसार आता जगभरातल्या ज्या मोठ्या ड्रग्सचे रॅकेट आहेत त्याच्यातला अत्यंत वरच्या स्तरामधला हा गुन्हेगार समजला जातोय. जी माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यानुसार हे ऑपरेशन होण्याआधी हा संदीप धुनिया जो आहे तो आधी नेपाळमध्ये काठमांडूला गेला आणि काठमांडून तो कुवेतला गेलेला आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधामध्ये रेड कॉर्नर नोटीस जी आहे ती इंटरपोलकडून बजावण्याची सगळी तयारी जी आहे ती पूर्ण केलेली आहे. कुठल्याही क्षणी त्याला इंटरपोलची नोटीस जी आहे ती बजावली जाईल. आता तो देशाबाहेर पळाल्यामुळे त्याची अटक नेमकी कशी होईल या संदर्भामध्ये प्रयत्न जे आहेत ते सगळ्या एजन्सीजचे सुरू आहेत. धन्यवाद वैभव, या सविस्तर अपडेटसाठी आपल्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू.